करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण अठ्ठावीसवे माझा व्यापार गडकऱ्यांच्या मृत्यूच्या दुःखात एकोणवीसशे एकोणवीसचा चा जानेवारी महिना तसाच गेला माझी बी एची परीक्षा अवघी दोन महिन्यांवर येऊन ठेपली होती तथापि माझी परीक्षेची तयारी जवळजवळ शून्यच होती असे म्हटले तरी चालेल तेव्हा अभ्यासाचा बोजा फारसा न वाढविता कमीत कमी श्रमात आपल्याला नक्की पास कसे होता येईल याच्याच विवंचनेत मी लागलो ऐच्छिक इंग्रजीचा आम्हाला त्यावेळी एक पेपर असे हा विषय प्राध्यापक गणेश हरी केळकर शिकवित असत त्यांच्या वर्गाला मी कधीच हजर राहत नसे म्हणून त्या विषयाच्या परीक्षेला न बसता तो शंभर मार्कांचा पेपर अजिबात चुकविण्याचे मी ठरविले बी ए पास होण्याला त्या विषयाचा काही अडथळा होत नसे आमच्या वेळी बी ए परीक्षेचे केंद्र मुंबईला होते गवालिया टँकच्या मैदानावर बांधलेल्या विस्तीर्ण मांडवात ही परीक्षा घेण्यात येत असे पुणे सोडून मुंबईला परीक्षेसाठी यावयाचे म्हणजे निष्कारण यातायात होती तशी मुंबईची मला त्यावेळी काहीच माहिती नाही आम्ही तीन चार मित्र एकमेकांच्या सोबतीने परीक्षेच्या दोन दिवस आधी मुंबईला आलो आणि दादरला एका ओळखीच्या ठिकाणी राहिलो जवळच्या खानावळीत जेवणाची व्यवस्था केली उद्या परीक्षा आणि आदल्या दिवशी माझे डोके सकाळपासून एकदम दुखावयाला सुरुवात झाली काही केल्या ते ना कोणी म्हणाले माझे खेस फार वाढलेत म्हणून डोके दुखत असावे म्हणून मी ताबडतोब न्हाव्याच्या दुकानात जाऊन सफाटच हजामत करून घेतली त्याने थोडेसे बरे वाटले पण डॉक्टरकडे जाऊन अखेर औषध घेणे भागच पडले अर्थात दुसऱ्या दिवशीच्या विषयाची त्या दिवशी मला तयारी करणे शक्यच नव्हते म्हटले जे काय व्हायचे असेल ते होईल म्हणून देवाचे नाव घेतले आणि त्या रात्री खुशाल झोपी गेलो तीन चार दिवसात परीक्षा संपली पेपर यथातथाच गेले झालो तर अगदी काठाकाठावरच पास होईन एवढे मात्र कळून चुकले प्रत्यक्ष परीक्षेचा निकाल लागेपर्यंत परीक्षेचा विचार मुळी डोक्यातच आणावयाचा नाही असा निर्धार करून मी पुढचे दोन महिने एका निराळ्याच उद्योगात घालवले तो उद्योग म्हणजे मिलिटरी अकाउंट्स खात्यात नोकरी पहिले महायुद्ध जरी नुकतेच संपले होते तरी युद्धाच्या हिशेबाचे डोंगरच्या डोंगर साठले होते आणि त्यासाठी पुण्याच्या मिलिटरी अकाउंट्स खात्याला हजारो कारकून पाहिजे होते खडकी व वा वानवडी येथे अशी मोठमोठी ऑफिसे उघडण्यात आली होती बी ए पास झालेल्यांना महिना दीडशे रुपये पगार आणि बी एच्या परीक्षेला बसलेल्यांना महिना एकशे रुपये पगार मिळतो असे मला समजले तेव्हा एके दिवशी सकाळी बी एच्या च्या परीक्षेला बसण्याची मुंबई विश्वविद्यालयाच्या रजिस्ट्रारची फीची पावती घेऊन मी वानवडीला एफ ओ किंवा अशाच काहीतरी नावाच्या एका ऑफिसात गेलो तेथे पाच मिनिटांच्या आत एकशे दहा रुपये पगारावर माझी नेमणूक झाली आणि मी कामावर रुजू देखील झालो प्रत्येक टेबलावर एक गोरा सार्जंट आणि त्याच्या हाताखाली तीन हिंदी कारकून असत हे गोरे अधिकारी दोन वाजता ऑफिसातून जात ते पुन्हा परत येत नसत त्यामुळे ते गेल्यावर पाच वाजता ऑफिस सुटेपर्यंत आम्हाला जवळजवळ काहीच काम नसे त्या दृष्टीने ही नोकरी तशी मोठी सुखाची होती सकाळी तीन तास लष्करी शिपायांच्या रजेच्या सर्टिफिकेटांच्या कॉप्या करायचे काम झाल्यानंतर दुपारी आम्ही टिवल्या बावल्या करण्यात वेळ घालवून संध्याकाळी रमतगमत सायकलवरून गावात परत येत असू त्यामुळे दोन महिने कसे गेले ते मला समजलेच नाही या ऑफिसात नोकरी करीत असताना मी बसल्या बसल्या एक उपदव्याप केला तो इथे सांगण्यासारखा आहे आमच्या ऑफिसच्या अनेक बैठ्या इमारती इथत पसरलेल्या होत्या त्यांच्या मध्यवर्ती जागेत एक फळांचे दुकान होते तेथे गोऱ्या सोजिऱ्यांना फळे गावातल्यापेक्षा चौपट भावाने विकली जात असत तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण जर तेथून काही अंतरावर एखादे लहानसे फळांचे दुकान उघडले किंवा फळे चौपट भावाने न विकता दुप्पट भावाने विकली तर आमची फळे चांगलीच खपतील आणि आपल्याला दुप्पट नफा मिळेल समजा आपण रोज दहा रुपयांची फळे आणली तर संध्याकाळपर्यंत आपल्याला त्यावर दहा रुपयांचा फायदा होईल रोज दहा रुपये म्हणजे महिन्याचे तीनशे रुपये आत्तापर्यंत ही कल्पना दुसऱ्या कोणाला सुचू नये आणि ती आपल्यालाच प्रथम सुचावी ह्या विचाराने माझा आनंद गगनात मावेना तो विचार मी दुसऱ्या एका कारकून मित्राला सांगितला त्याने भागीदार होण्याचे कबूल केले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी मंडईतून दहा रुपयांची फळे आणली आणि बरोबर एक पाटी आणि रंगीबेरंगी कागद घेऊन मी ऑफिसात गेलो तेथे एका महाराजच्या मुलाला आठ आणे रोज द्यायचे कबूल करून मी त्याला एका झाडाखाली बसवला अशा की ऑफिसात काम करता करता माझ्या खुर्चीवरून मला तो नीट दिसावा त्या दिवशी ऑफिसच्या कामाकडे माझे लक्ष लागेना मी बसल्या जागेवरून आमची फळे विकणाऱ्या त्या मुलाची एकसारखी टेहाळणी करीत होतो एका तासाच्या आत चांगलीच विक्री झालेली पाहून मी आणि माझा भागीदार असे खुश होऊन गेलो की काही विचारू नका एवढ्यात त्या ऑफिसात ज्याचे फळांचे दुकान पूर्वीपासून होते तो लठ्ठ मुसलमान दुकानदार एका गोऱ्या सोजिऱ्याला घेऊन त्या आमच्या पोराकडे आला आणि त्याने त्या पोराच्या चार मुस्काटात मारून आमची फळांची पाटी आपल्या ताब्यात घेतली तो पोरगा रडत रडत माझ्या ऑफिसच्या दिशेने हात करून त्या दुकानदाराला काहीतरी सांगू लागला तेव्हा मला वाटले की तो सैतान आपल्यावरच चाल करून आता येणार म्हणून लघवीला जाण्याचे निमित्त करून मी जो तिथून सटकलो तो अर्ध्या तासाने परत आलो माझा भागीदार ह्या व्यवहारात अज्ञात असल्याने त्याची नावनिशानी त्या पोराला माहीत असणे शक्यच नव्हते म्हणून तो निर्धास्त राहिला त्याने मला सांगितले की तो मुसलमान दुकानदार माझ्या शोधासाठी येथे आला होता आणि माझे नाव टिपून घेऊन तो निघून गेला तेव्हा माझ्या काळजात धस्त झाले त्याचवेळी मला दुसऱ्या एका कारकुनाकडून समजले की तो विभाग लष्करी नियंत्रणाखाली असल्याने तेथे लष्करी कंत्राटदाराखेरीज दुसऱ्या कोणालाही विक्रीचा धंदा करता येत नाही हे प्रकरण आपल्या अंगावर शेकणार तर नाही या शंकेने मी मनातल्या मनात गांगरून गेलो एवढ्यात मला क्वार्टर मास्टरकडून बोलावणे आले वाटले आता भरली आपली शंभर वर्षे मी थरथर थर कापत त्या साहेबांच्या ऑफिसच्या दारापर्यंत गेलो पण साहेब आत कामात असल्यामुळे मी बाहेरच्या बाकावर त्यांच्या बोलवण्याची वाट पाहत बसलो एवढ्यात त्याचा पट्टेवाला बाहेर आला त्याला मी सगळी हकीकत सांगितली आणि ह्या संकटातून कसे सुटायचे ह्याबद्दल त्याचा सल्ला विचारला त्याने माझ्याकडून एक रुपया मागून घेतला आणि थोड्या वेळाने तो तेथे जवळ असलेल्या स्टोअर्समधून एक बियरची बाटली घेऊन आला साहेबाने तुम्हाला आत बोलावले म्हणजे ही बियरची बाटली त्यांच्या टेबलावर ठेवून त्यांची क्षमा मागा म्हणजे झाले पट्टेवाल्याने पोक्त सल्ला दिला थोड्या वेळाने मला आतून बोलावणे आले मी दोन्ही हातांनी बाटली पुढे धरूनच आत प्रवेश केला साहेबाला माझे तोंड दिसावायच्या आधी माझ्या हातातली बिअरची बाटली दिसली त्याबरोबर साहेबाची तब्येत एकदम खुश झाली त्याने मला काही विचारावयाच्या आधीच मी एकदम म्हणालो सर आय एम सॉरी आय डीड नॉट नो द रूल्स आय शाल नॉट डू इट अगेन त्याबरोबर दॅट्स ऑल राईट म्हणून साहेबांनी माझी बोलवण केली तेवढ्यात मी लगडपणा करून साहेबांना विनंती केली की आय शॅल बी थँकफुल इफ आय कूड गेट माय फ्रूट्स बॅक साहेबाने पट्टेवाल्याला त्या दुकानदाराकडून माझी फळांची पाटी आणून द्यायला मला सांगितली थँक्यू सर असे म्हणून मी तेथून जो निसटलो तो विजयानंदाने ऑफिसात परत येऊन साहेबाला आपण कसे खुश केले त्याची हकीकत तिखट मीठ लावून माझ्या भागीदाराला आणि इतर कारकून मित्रांना सांगितली आणि त्यांना चकित केले थोड्या वेळाने माझ्या फळांची मोडकी तोडकी पाटी त्या पट्टेवाल्याने मला आणून दिली त्या मुसलमान कंत्राटदाराने तिची अगदी दुर्दशा करून टाकली होती बहुतेक फळांचा त्याने फन्ना केला होता जी काही थोडी फळे उरली होती त्यातली काही मी त्या पट्टेवाल्याला दिली आणि बाकीची आम्ही कारकून मंडळींनी खाऊन टाकली आयुष्यात केलेल्या पहिल्याच अव्यापारेशू व्यापाराचे अशा रीतीने फळ मिळालेले पाहून मी कानाला खडा लावून घेतला की व्यापाराच्या भानगडीत पुन्हा कधी पडायचे नाही म्हणून तेरा जून एकोणवीसशे एकोणवीसला माझ्या बी एच्या परीक्षेचा निकाल लागला आणि माझ्या आडखळीप्रमाणे मी नेमका काठावरच पास झालो इंग्रजीमध्ये मला फक्त पासापुरतेच मार्क्स मिळाले होते आणि संस्कृतमध्ये पासापेक्षा फक्त दोनच मार्क अधिक मिळाले होते काही का असे ना पण आपण बी ए तर एकदाचे झालो आणि कॉलेजचा आपला अभ्यासक्रम तर शेवटी यशस्वीपणे संपला या विचाराने मला अतिशय आनंद झाला इतका की त्या रात्री आठ आणण्यांचे तिकीट काढून मी आर्यन सिनेमात सावित्री हा चित्रपट पाहावयास गेलो फर्ग्युसन कॉलेजातला साडेचार वर्षांचा माझा काळ अभ्यासात नसला तरी मोठ्या आनंदात गेला यात काही शंका नाही त्यावेळच्या माझ्या समकालीनांची आणि सहाध्यायांची थोडीशी माहिती येथे देणे जरूर आहे ज्यांची नावे आज महाराष्ट्रात सुविदित आहेत असे कित्येक कवी आणि लेखक माझ्या वेळी कॉलेजात होते प्राध्यापक वासुदेव गोविंद मायदेव हे पुढे तीन वर्षे होते त्यावेळी त्यांच्या काव्याचा फुलोरा फारसा फुलला नव्हता पण त्यांचा गडा अत्यंत गोड असल्याने आणि आधुनिक काव्याला गाण्याच्या चाली लावून त्या भावपूर्ण स्वरात म्हणण्याची त्यांना चांगली हातोटी साधल्याने काव्य गायक म्हणून त्यांनी कॉलेजात त्या काळी चांगला लौकिक मिळवला होता धोंडो वासुदेव गद्रे उर्फ काव्यविहारी हे दोन वर्षे माझ्या पुढे होते केशवसुतांच्या काव्याचा त्यांच्यावर विशेष संस्कार झाला होता त्यामुळे निरनिराळे सामाजिक प्रश्न घेऊन त्यावर ओजस्वी आणि ओघवती काव्यरचना करण्यात त्यांनी त्या काळी चांगले यश मिळवले होते माझ्यानंतर मासिक मनोरंजनात त्यांच्याही कविता प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या सुप्रसिद्ध कादंबरीकार पुरुषोत्तम यशवंत देशपांडे आणि त्यांच्या पत्नी म्हणजे त्यावेळच्या विमला कोल्हटकर सुविख्यात कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे आणि नाटककार नरहर गणेश तनुरकर ही सर्व मंडळी दोन तीन वर्षे माझ्या मागे होती तनुरकर ह्यांचे दोन तीन विनोदी लेख कॉलेज मासिकातून प्रसिद्ध झाल्याने ते कॉलेजमध्ये अतिशय लोकप्रिय झाले होते घड्याळ नावाच्या त्यांच्या एका लेखातील एक विलक्षण कल्पना अजून माझ्या स्मरणात आहे घड्याळाला साखळी का असते ह्याचे कारण सांगताना त्यांनी असे लिहिले होते की घड्याळात कुत्रे म्हणजे जे स्प्रिंग असते त्यासाठी बहुधा साखळीची योजना करण्यात येत असावी नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगीळ हे आमच्या पुढे दोन वर्षे होते त्यावेळी त्यांचीनी माझी ओळख नव्हती पण कॉलेजमध्ये असताना त्यांच्या दोस्तांनी त्यांना जंगल्या गाडगीळ असे टोपण नाव दिले असल्याचे मला आठवते कॉलेजच्या जीवनात ते कुठे फारसे चमकले नाहीत अहमदाबादचे प्राध्यापक राब आठवले नी पुण्याचे हिंदू समाजशास्त्रकर्ते गोमा जोशी हेही थोडेसे आमच्या पुढे होते कॉलेजच्या मुख्य इमारतीच्या मागल्या बाजूला एका झाडाखाली रिकाम्या वेळेत चावट विद्यार्थ्यांचे एक लहानसे टोळके जमत असे त्याचे नाव सुपारी क्लब कोणीतरी एक सुपारी आणायची आणि ती फोडून तिची खांडे चघळत चघळत अचकट विचकट गप्पा मारावायच्या हा त्या सुपारी क्लबचा कार्यक्रम असे त्या गप्पांचे सूत्रधार आठवलेनी जोशी असत त्यांच्या पुढे इतरांचा फारसा निभाव लागत नसे खुद्द माझ्या वर्गात प्राध्यापक रावी ओतुरकर गवी केतकर डॉक्टर केना वाटवे हे होते आणि प्रिन्सिपल डॉक्टर दी धो कर्वे हे सहाध्यायी होते रिझर्व्ह बँकेचे सध्याचे डेप्युटी गव्हर्नर प्राध्यापक डी जी कर्वे प्रिन्सिपल ग स महाजनी आणि प्रिन्सिपल न गो सुरू हे माझ्या मागे फक्त एकच वर्ष होते ज्या वर्षी मी प्रथम फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलो त्या वर्षी रँगलर एन एम शहा व्ही भी एन भिडे आय सी एस आणि मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय हे फेलो होते नारायण सीताराम फडके हे त्याच वर्षी सेकंड क्लास ऑनर्समध्ये बी ए पास झाले होते त्यांच्यानी माझ्या वयात चार वर्षांचे अंतर आहे समाप्त नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय हिंद